ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी 25 जानेवारी 2023 पासून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामध्ये असे सांगण्यात आले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेत मुख्य परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात कृषी अभियांत्रिकी शाखेला केवळ 16 गुण देण्यात आले। त्याचबरोबर सरकारकडून इतर विभागामध्ये ही कृषी अभियंत्यांना डावलण्यात येते। याचबरोबर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021 आणि 2022 मधील परीक्षेस तात्काळ स्थगिती देऊन कृषी अभियंत्यांचा विचार केल्यानंतरच ही परीक्षा घेण्यात येईल असे लेखी आश्वासन महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्राप्त व्हावे। या आणि अन्य मागण्यांसाठी कृषी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनातील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले। या आंदोलनात आदित्य कॉलेज बीडचे विद्यार्थी सहभागी झाले असून 6व्या दिवशीही सुरूच असलेल्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत। 6 दिवसपासून सुरू आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटणार तोपर्यंत हे सुरूच असेल। आणि ह्या आंदोलनाचे मेन काही मागण्या आहेत आमच्या, ज्या खालीलप्रमाणे आहेत, मी तुम्हाला सांगेन। मुख्य परीक्षा 2021 व 2022 स्थगिती मिळाली पाहिजे आणि अभ्यासक्रम हा पूर्वीप्रमाणे झाला पाहिजे। कृषी अभियांत्रिकी संचालन स्थापन झालं पाहिजे। मृदा व जलसंधारण विभाग आहे त्यामध्ये कृषी अभियांत्रिकीची निवड झाली पाहिजे, जे की सिव्हिलला देत आहेत ते। आणि सेवा 2000 मुख्य परीक्षेत आमचा ऑप्शन विषय घेतला पाहिजे। गेले आजचे काही आमचे दिवस उन्हामध्ये गेले त्याचे आम्हाला दुःख नाही, पण या उन्हानेच आम्हाला 25 ला मिळेल पदपदी अधिकारी आणि अजून काही। कुणाचा बाप तिकडं आमचा घाम गाळतोय, आमचा बाप तिकडं घाम गाळतोय, कुणाचा भाऊ उन्हामध्ये तळतोय, आणि आयोगाचं मात्र इकडं काहीतरी दुसरंच चालतंय। सरकारचं आणि आयोगाचं आम्हाला काही कळतच नाही, या सरकारचं आणि आयोगाचं आम्हाला काही कळतच नाही, त्यांना आमचं कळून देखील त्यांना काही वळतच नाही। तुम्ही किती उशीर करा, किती त्रास द्या, आमच्यातला कुणीच आंदोलनापासून दूर पळणार नाही। तुम्ही किती त्रास द्या, आमच्यातला कुणीच आंदोलनापासून दूर पळणार नाही। गेले कित्येक वर्षाचा अभ्यास आहे साहेब, माझा नाही पण कितीतरी एमटेकचे मुलं, PhDची मुलं आहेत, गेले कित्येक वर्षांचा अभ्यास आहे, इतक्या लवकर सुटणार नाही। तुम्ही नोटिफिकेशन दिल्याशिवाय आम्ही एकसुद्धा इथून उठणार नाही। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।